पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंग्लज आजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स। 3D टाइल्स, ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या, चौकटी, तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे प्रॉडक्ट उपलब्ध। गडिंग्लज मध्ये मतदान केंद्रावर गेल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। कित्येक वर्षापासून मतदान करत असणारे काही नागरिक, त्यामध्ये अगदी माझी नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांचं मतदार यादीमध्ये नावच नाही असं आढळून आलेलं आहे। त्यासाठी त्यांनी दाद सुद्धा मागितलेले आहे अधिकाऱ्यांकडे, पण या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असं त्यांचं म्हणणं आहे। काय झालंय साहेब तुमच्या बरोबर, तुम्ही मतदानाला आलेला का? मतदान करायला आलो, पण मतदार यादीला नाव नाही आहे। ऍपवर देखील सगळीकडे शोधलो, पण मतदार यादीला आमचं नावच गहाळ आहे। ही पहिली इलेक्शन आमची, पहिली म्हणजे नाव नाही, ही पहिली इलेक्शन। गेल्या वेळेला केलंय तुम्ही? केलंय, 1987-88 वर्षापासून मतदान करतोय। नगरपालिका हे सगळं, खासदारकी, आमदारकी सगळं केलंय, पण पहिली इलेक्शन हे नाव गहाळ झाले। माहे तुम्ही कुणाकडे दाद मागितली? कुणाकडे आता इथं सगळ्यांच्याकडे मागितली, कारण काहून नाहीच। बूथ केंद्रावर नि त्यांनी बघितलं, इथं सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे गेलो, ते म्हणाले आता पुढच्या वेळी नाव नव्हतं। मग तुमचा मतदानाचा अधिकार यावेळेचा चुकला, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय तुमचं मतदान चुकल्यावर? नर्वस झालोय। नर्वस झालाय, मग याच्यावर काय उपाय करणार तुम्ही? सरकारने करायला पाहिजे, आम्ही काय करणार? सरकार म्हणते जनजागृती करताय मतदान करा म्हणून, आणि हे मतदार यादीतली जुनीच नावं, कर्त्या पक्षाची घरातली नावच गहाळ झाली असे कित्येक आहे। जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता बालकर, गडिंग्लज।